이번 뭐래 세월 나는 나들로 놓쳤어. 미 포르나 나 바가라 사이 파나. 진짜 뭐가 없어. 나 이거 저거. 세게 하세. 이제 그리고 나다. आणि मग तू दोन झाडावर ट्राय घ्या सगळ्याच झाडावर दोन्ही करावं घे पानावर द्राक्ष खेळत बघ पान पानावरच कळते बाग निरोगी का कसे झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई या कंपनीचं करायचं काय या कंपनीचं करायचं काय. आज इथं कासेगावमध्ये शिंदे देशमुख घोडके गवळी या कासेगाव आणि आनवली परिसरामध्ये हे जे किव प्रकारचं औषध आहे कृषी रसायन या कंपनीचं जे औषध आहे हे कंपनीचे औषध फवारल्यामुळे आज बागेंचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. गेली चार वर्ष झाले एकतर अतिवृष्टी असेल गारपीट असेल दुष्काळ यंदा दुष्काळ असेल आणि कोरोना असेल ह्यामध्ये एकतर द्राक्ष बागायतदारांचं कंबरट मोडलं आहे. अधिक हे मोठं संकट अजून काही द्राक्ष बागायतदारांवर राहिलेलं आहे. तर ह्या अनुषंगानं माझी शासनाला एकच विनंती आहे की हे कृषी रसायन जी कंपनी आहे त्या कंपनीवर पहिल्यांदा बंदी घालावी आणि ह्या शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसान भरपाई द्यावी. कारण याआधी पण आपण बघितलं मागच्या दोन वर्षामध्ये आप की पायराबान कंपनीच्या नावानं जे नुकसान शेतकऱ्यांचं झालतं आम्ही आदरणीय जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन केलं आणि त्याला फार मोठं यश आलं आणि कंपनीनं आम्हाला शेतकऱ्यांना 75 लाख रुपये भरपाई दिली. त्याच धर्तीवर आज पण आम्ही आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली हे पण आंदोलन करणार आहे आणि त्या धर्तीवरच आज आम्हाला हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे अन्यथा आम्ही ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार आहे आणि ह्या कंपनीवर मात्र शासनानं त्वरित बंदी घालावी एवढीच माझी विनंती आहे. अंदाजे आता साधारणतः आत्तापर्यंत आमच्या आल्यापासून 15 एकराचं आत्तापर्यंतचं नुकसान झालेलं आहे. त्या 15 एकराचं जवळपास 25 कोटी रुपयाच्या आसपास हे नुकसान झालेलं आहे आणि तेच नुकसान शेतकऱ्यांची आज मी तिला ताकद राहिलेली नाही. आज आम्ही कालपासून ह्या शेतकऱ्यांना समजता नाकीने वाळू आहे. कालपासून आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापाशी 2-2 माणसं ठेवली आहेत की केव्हा ती शेतकरी उठलं ना आत्महत्या करेल सांगता येत नाही. कारण तू कालपासून तसंच म्हणतो की मी औषध पिऊन मारणार. आम्ही 2-2 माणसं प्रत्येक शेतकऱ्यापाशी बसवलीत. आज अशी परिस्थिती आहे इथली. घरदार गेले 3 दिवस झाले जेवत नाही स्वयंपाक नाही चूल पेटवली नाही. म्हणून आमची शासनाला विनंती आहे की ह्याची नुकसान भरपाई त्वरित करावी आणि ह्या कंपनीवर कृषी रसायन कंपनीवर त्वरित बंदी घालावी. कृषी रसायनचा प्रॉडक्ट आम्ही ह्या प्लॉटवर वापरला आहे. ह्या वापरल्यामुळं खुजीसाठी वापरला होता. आम्हाला दुकानदारांनी दिला ही खुजीसाठी दिला होता. खुजीमुळं खुजीसाठी वापरला आपण ह्यानं आमची बाग पूर्ण जळायला चालू झालेली आहे. मग हे जी कृषी रसायन कंपनी पूर्ण म्हणजे ह्याने आपली आमची दखल घ्यावी आणि आमची काही नुकसान भरपाई आहे त्यांनी द्यावी. कंपनीला जाऊन आम्ही काल त्यांचे साहेब येऊन बघून गेले ते आम्ही निर्णय घेऊ असं तसं उडावळी उत्तर सगळं मारून आज 29 तारखेला मारलंय. मारून आज हा आठवडा झाला 10 दिवसात त्यांना निर्णय दिलाय. मी प्रोडक्ट म्हणजे भरपूर कंपनीचे वापरलेत पण कधीच नाही. 40 वर्ष झालं बघ आपल्या पैसे आहे शेजत म्हणजे ह्याच्यावर आता दोघा चौघाला असं झाले ना ह्याच औषधानं ह्याच बॅचनं ह्या आता ह्या बॅचमुळं तिथं आमच्या गावात दोघा तिघा झालेच झाले. आडेगावला आमच्या पाहुण्याच्या बी काय केलंय द्राक्षी 3 एकर फवारली ती बी जळाली. खरबुजाला त्यानं खालणं सोडलं होतं. खरबुजाचं डिपर जिथं बंद आहे तो डिपरचा वेल जळला नाही आणि जिथला डिपर खाली पाणी पडले तो वेल पूर्ण जळून गेलेत. मी त्यांचं बी हीच परिस्थिती झाली आणि ह्याच्यामुळे झालं ही सिद्ध झालं. आमच्यापाशी अजून ह्याचं पुढे शिल्लक आहेत आपण त्याने अजून बी पावर करून बघू शकतो काय सुद्धा नाही. पुढे भविष्यात काय ह्यानं ह्या कंपनीनं आपल्याला काय असेल ते ही करावं लागेल ना. कृषी रसायन कंपनीवाल्यांनी जे आपल्याला शासनात भरपाई नुकसान भरपाई द्यावं लागणार. आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करून कृषी मंत्र्यापत्र जाऊन सगळं किंवा अधिवेशनात जाऊन ही मुद्दा मांडून हे मी करणारच आहे.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.